नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा विषय जो आहे तो सुद्धा दीपावलीच्या संदर्भातच आहे पण थोडा गंभीर विषय आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तळोजा इथे एका सोसायटीमध्ये काही त्या सोसायटीचे मुस्लिम सदस्य आणि त्या सोसायटीतच राहणाऱ्या हिंदू महिला यांच्यात झालेला एक वाद व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला मी ते व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत आम्हीसुद्धा चा आमच्या याच्यातून तो व्हिडिओ दाखवू पण अर्थात तो म्यूट केलेला असेल के कारण त्याच्यामध्ये त्या मुस्लिम सदस्यांनी त्या महिलांना अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ केलेली आहे याचा कारण असं आहे की त्या इमारतीमध्ये विद्युत रोषणाईसाठी ज्या माळा दिव्यांच्या लावण्यात येतात त्या लावण्यात आल्या होत्या पण तशा पद्धतीची रोषणाई करू नये अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीची एक प्रकारची धमकी जी आहे ती त्या मुस्लिम सदस्यांनी दिली की अशा पद्धतीची विद्युत रोषणाई इथे करता येणार नाही आणि त्या महिला ज्या आहेत हिंदू महिला त्या मात्र भांडत होत्या की इथे आम्ही विद्युत रोषणाई करणारच कारण दिवाळीचा सण आहे तर त्यावरनं त्या सदस्यांनी त्या, त्या महिलांना अर्वादच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि नंतर हे प्रकरण जे आहे ते पोलीस ठाण्यामध्ये गेलं आणि त्यानंतर मग तिकडचे स्थानिक काही चॅनल असतील काही नॅशनल न्यूज चॅनल जे आहेत त्यांनीसुद्धा तिकडच्या या दोन्ही सदस्यांच्या प्रतिक्रियासुद्धा घेतल्या की नेमकं काय घडलं तर त्यामध्ये या महिलांचं म्हणणं होतं की आम्ही दिवाळीच्या निमित्त तिथे विद्युत रोषणाईसाठी या सगळ्या माळा लावलेल्या होत्या आणि त्या फक्त त्या आवारामध्येच लावण्यात आलेल्या आहेत त्या कुठे संपूर्ण इमारतीला लावलेल्या नाही आहेत तिकडच्या झाडांवरून त्या माळा सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्या फक्त या दिवाळीच्या चार दिवसांसाठी त्या तिथे विद्युत रोषणाई करायची आहे पण त्यासाठी या मुस्लिम सदस्यांची मनाई होती आणि त्यासाठी ते भांडत होते त्याची पार्श्वभूमी अशी होती की याच सोसायटीमध्ये काही महिन्यांपूर्वी बकरीदच्या निमित्त तिकडे बोकड कापण्यासाठी आणण्यात आले होते यातल्याच काही मुस्लिम सदस्यांनी ते बोकड आणले होते आणि तो व्हि व्हिडिओ जो आहे तोसुद्धा व्हायरल झाला होता आणि ते बोकड जे ते घरामध्ये कापण्याचा प्रयत्न त्यांचा होता किंवा सोसायटीमध्ये कापण्याचा असेल पण त्यावरनं तिकडच्या काही सदस्यांनी विशेषतः हिंदूंनीच त्याला विरोध दर्शवला की अशा पद्धतीने तुम्ही सोसायटीमध्ये हे बोकड कापण्यासाठी कसे काय आणू शकता भलेही तुमच्या घरामध्ये असेल पण अशा पद्धतीने घरामध्ये कोणी बोकड कापण्यासाठी कोणी परवानगी दिलेली नसते आणि कोणत्याही सोसायटीमध्ये होस असं होत नाही पण हे त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्याला विरोध केला गेला आणि शेवटी मग ते बोकड जे ते तिकडून काढण्यात आले आणि मग त्याला उत्तर म्हणून हे आत्ता पाऊल या मुस्लिम सदस्यांनी उचलले की तुम्ही जर आम्हाला बोकड कापू दिले नाहीत आमच्या ईदच्या निमित्त तर आत्ता तुम्हाला इथे विद्युत रोषणाई आम्ही करू देणार नाही मुळात या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड तफावत आहे फरक आहे मुळातच विद्युत रोषणाई जी आहे त्याच्यामुळे कोणालाही त्रास होत नाही आहे पण बोकड कापणे आज तिथे कदाचित घरामध्ये बोकड कापण्याची परवानगी मागितली जाईल किंवा ते कृत्य केलं जाईल अशाच पद्धतीने कदाचित उद्या आवारामध्येही तुम्ही कोणीतरी प त्या त्या ठिकाणी प्रयत्न करू शकेल की आम्हालाही ते बोकड कापायचं आहे तर त्यामुळे हा जो फरक आहे लक्षात घेणं आवश्यक आहे मुळात याच्यामागे हेच सगळं घटना जी आहे ती कारणीभूत आहे किंवा त्याच्यामागे एक विचारपूर्वक असं ते पाऊल उचललेलं असू शकतं की बोकड आणायचे इथे त्या ठिकाणी ते का कापायला घ्यायचे किंवा कापण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्याला विरोध होणार हिंदूंकडून विरोध झाला की मग अशा पद्धतीने काहीतरी नियम काढायचा की नाही कोणीच उत्सव साजरे करायचे नाहीत इमारतीच्या आवारामध्ये कोणते उत्सव साजरे करायचे नाहीत म्हणजे हिंदूंचाही उत्सव तिथे बंद होणार तर अशा पद्धतीचं एखादं षडयंत्र जे आहे ते याच्यात असू शकतं आणि हे कोणीतरी निश्चितपणे या सोसायटीतलेच सदस्य नव्हे कोणीतरी बाहेरची अशी व्यक्ती असली पाहिजे ज्यांनी यांना या हे करण्यासाठी उसकावलं असू शकतं की तुम्ही हे करा जेणेकरून हे सगळे उत्सव इथे बंद होतील येत्या काळात असाही प्रयत्न असू शकतो की वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळे हिंदूंचे उत्सव जे आहेत ते सोसायटीमध्ये साजरे करायचे नाही तू त्या घरामध्येही साजरे करू नका घराच्या बाहेरही रांगोळ्या काढू नका कंदील लावू नका अशा पद्धतीचे फतवे निघू शकतात त्या सोसायटीमध्ये त्यांना आणखी कोणीतरी त्याच्यावर दबाव आणू शकतो तिकडच्या मुस्लिम सदस्यांवर की तुम्ही हे करायला लावा आणि त्या माध्यमातून मग हिंदूंना सातत्याने त्रास द्यायचा मग ते हिंदू ते कंटाळून निघून जातील तिकडून आणि तिकडे मग एकूणच पुन्हा त्या सोसायटीमध्ये मुस्लिमांचा प्राबल्य वाढेल हा प्रयत्न असू शकतो मी अजिबात येऊ शकत नाही की कारण अशा घटना हे अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत घडत असतात आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीने मुस्लिम प्राबल्य वाढतं तिथे काही लोक असे असतातच की जे जाणीवपूर्वक हिंदूंचे सण समारंभ मिरवणुका यावर बंदी घालायला लागतात याच्या विरोधात जातात त्यातूनच आपल्याला दिसतंय गेल्या काही वर्षामध्ये गणपती मिरवणूक आहे रामनवमीची मिरवणूक आहे किंवा कावड यात्रा आहे त्याच्यावर दगडपेक झाली या दगडफेकीच्या घटना त्यातूनच घडतात ते काही लोक जे आहेत ते जाणीवपूर्वक दगडपेक करून या दोन समाजांमध्ये भेदभाव करण्याचा किंवा भांडण लावण्याचा प्रयत्न करतात तशाच पद्धतीने या सोसायटीमध्ये सुद्धा घडलेला आहे त्यातल्या महिलांना ज्या पद्धतीने शिवीगाळ करण्यात आलेली आहे हे सगळं प्रकरण आता पोलीस ठाण्यामध्ये गेलेलं आहेच तर त्या मुस्लिम सदस्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे एक तर त्यांनी स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी कोणती परवानगी घेतली होती का पोलीस ठाण्यामध्ये जाऊन की आपल्याला बकरी इथे कापायला द्या म्हणून मग ते न करता स्वतःहून तो निर्णय घेतला आणि त्याला विरोध झाल्यावर आता हिंदूंनी तिथे सणही साजरा करायचा नाही दिव्यांच्या माळाही लावायच्या नाहीत कारण आमचा उत्सव तुम्ही साजरा करू दिला नाहीत आम्हाला बकरा कापू दिला नाहीत आणि म्हणून आता तुम्ही दिवे लावायचे नाहीत ही जी एक धमकीची भाषा आहे इशारा देण्याची भाषा आहे तिला कुठेतरी चाप लावणं आवश्यक आणि ते कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे आणि याचा हिंदू संघटनांनीसुद्धा सुद्धा जोरदार प्रतिरोध केला पाहिजे त्याच्या त्याविरोधात ते आवाज उठवला पाहिजे आपण आता पाहतोय की अनेक ठिकाणी विशेषतः शिमल्यामध्ये जसं झालं की अनधिकृत मशीद उभारली त्याच्याविरोधात तिकडचा सगळा हिंदू जो आहे तो जागृत झाला आणि त्यांनी मा मागणी केली की के यातले अनधिकृत भाग जो आहे तो तोडलाच पाहिजे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात तेव्हा तिकडचा हिंदू जागृत झाला रस्त्यावर उतरला के था थांबलं नाही तर आम्हाला सुद्धा आंदोलन करावं लागेल आणखी तीव्र पद्धतीने ती परिस्थिती काही हिंदूंमुळे आलेली नाही साधे दिव्यांची माळ लावली तर अशा पद्धतीने विरोध होतो तर त्याला प्रत्युत्तर द्यावंच लागेल कायदेशीर मार्गाने त्याशिवाय ज्यां ज्यांनाही खुमखुमी आहे अशा पद्धतीने वा वारंवार समाजस्वास्थ्य बिघडवण्याची ती खुमखुमी जी आहे ती उतरल्याशिवाय त्या ठिकाणी चालणार नाही ती वेळीच उतरली पाहिजे आता त्याच महिलांनी तिथे प्रश्न उपस्थित केला म्हणजे तो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्याच्यामध्ये त्यांनी चॅनलला मुलाखती येताना सांगितलं की आम्ही हिंदुस्थानात राहतो आहोत की पाकिस्तानात राहतो आहोत एका बाजूला म्हणायचं की हिंदू मुस्लिम जे आहेत त्यांच्यात भाईचारा वाढला पाहिजे तो कसा वाढणार भाईचारा की आम्हाला बोकड कापू द्या नाही तर तु, तु, तुम्हालाही दिवे लावू देणार नाही ही भाईचाऱ्याची पद्धत आहे का तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही उत्सव साजरे करणार असाल आणि त्याला विरोध केला गेला ते चुकीचंच होतं विरोध केला गेला म्हणजे तो काही जाणीवपूर्वक विरोध केलाय अशातला भाग नाही विरोधाला विरोध, विरोध म्हणून हे चुकीचंच होतं की आपल्या सोसायटीमध्ये आपल्या सो सोसायटीतल्या आपल्या घरामध्ये बोकड कापणं हे चुकीचं नाही आहे का मग त्याला जर विरोध केला तर त्याचा सूड म्हणून किंवा त्याला आणखी उत्तर म्हणून दिवाळीच्या आम्ही लाईट्स लावू देणार नाही माळा लावू देणार नाही ही कोणत्या प्रकारची भाषा आहे तर या संदर्भात सरकारने निश्चितपणे कारवाई केली पाहिजे कारण ह्या घटना दोन घटना एकाच ठिकाणी घडलेल्या आहेत तळोजामध्ये त्याच सोसायटीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्यातून समाजस्वास्थ्य बिघडू शकतं समाजामध्ये एक संताप निर्माण होऊ शकतो तर हे जे याला कारणीभूत आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे पोलिसी कारवाई व्हायला पाहिजे एक तर ते त्यांना जरब बसवा किंवा जर त्यांना अटक करणं शक्य असेल तर अटक करा कारण त्यांनी शिवीगाळसुद्धा केलेली आहे अशा पद्धतीचे समाजस्वास्थ्य बिघडंवर आहे आणि विशेषतः उत्सवाच्या काळामध्ये असा प्रयत्न कसा काय कोण करू शकतात आणि वारंवार होत राहिलं ते याच्यामुळे निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचा संताप निर्माण होईल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे विविध राजकीय पक्षांनी तिकडच्या घेतली पाहिजे आणि जे कोणी या प्रकारची दांडगाई करतायत त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद